नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचा खूप खूप स्वागत असा। आता आमच्याकडे कोकणात तर काजी लागाक सुरुवात झाली, आमच्यासुद्धा लागल्यो, थोडे थोडे लागत आहोत आणि थोडे लागांग नहोत। लागांग नहोत कुसल्यो तर गावटी गावटी काजी असतात जे उशिरा लागतात आणि कलमं असतात ना ती बेगिना लागतात, त्याच्यामुळे थोडे लागले हो। ते आता गोळा करूक जागो आहे। निभार तर इतक्या लागता, खूपच निभार लागता आणि गरमी पुन्हा काजीने गेला ना की थोडी सावळी असता, त्याच्यामुळे काय इतक्या काय वाटणार ना। आणि बरोबर वारोसुद्धा येता मस्तपैकी, मधी मधी थंडगार असं वारं इलो की खूप बरा दिसता। चला मग जाऊया काजी गोळा करू। आणि ही ना ही बालदी घेतलं आणि ह्यो काटो त्या दिवशी करून घेतलेलं आहे, दवरलेलं आहे सगळी तयारी करून। चला मग जाऊया। तर काजी माझ बेगीन इला ना की बरा असता, जमून जातो, चिवचा काम असता। आणि अजून काय बोणूवालो येईना ना, हा बोणू हरा। आणि आमच्याकडे बोणू वरांग येतो, ह्या बोणवांची ना हुराक बनवतात आमच्याकडे गोव्यात। म्हणजे आता बट्टे लागांग सुरुवात जातली त्यांची, अजून काय सुरुवात जांग ना। त्यांच्यानी सांगल्याने 4 दिवसाचे गोळा करून दौरा आणि मी येतो वरांग, कारण अजून तितक्यो काय लागी म्हणजे खूप पडणत ना, थोडे थोडे पडतं तर थोडं थोडं गोळा करून दौरूचे लागतात बोणू। हे ना पक्ष्यांनी खाल्ले, हे बघा, हे बघा किती खाल्ले पक्ष्यांनी, पक्ष्यांनी खाल्ले। आणि गुरा येतो ती खात, बोणू काय सगळीकडे गावणत ना, खूपच पडले हे सगळे काजीत असत। हे बघा हे खराब असे खूप लागले ना काजी, की खराब आहे जातात। हे बघा कसे काळे काळे झाले, एका एका काजीक तर भरपूर असत पण सगळे काळे काळे, काज बरोबर ना। हे बघा, हे बघा कितके ते काळे काळे काळे। आणि बोणूसुद्धा एकदम बारीक घेतो, हे बघा बघा बारीक कितके ते, ह्याचे बोणूसुद्धा बारीक आणि काजीही बारीक, त्याच्यामुळे ह्याचं वजनसुद्धा बरोबर येईना ना। ही कलमं असतं ती अशीच असतं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची असतं, वेंगुर्ला कर्म कलम अशी वेगवेगळ्या प्रकारची असतं, तशी तशी काजीसुद्धा आपणाक भेटतं। आणि आपलं गावठी जो काजी होते ना तो मस्तच काजी, तो काजी मोठे बोणूही मोठो आणि खाऊकही बरे, ते बोणूसुद्धा खाऊक बरे। हो आपण बोणू खाऊ शकणोय ना, हे तो दीग लागता सबन, हे बघा ह्याचो ना दीग लागता, हे तुम्ही खाऊ शकणार ना। लागले हे बघा कितके एका एका घसा काजी भरपूर असत, पुन्हा ते काय बरोबर ना बारीक काजी, बारीक आहे काजी, असे चिमटल्यासारखे काळे काजी, त्यांका रेटसुद्धा येईना ना मी गे। बघा ह्याच्यात गरसुद्धा बरो नसता, ते बघा काळी ती, हे बघा। आणि तुमका गावठी दाखवतंय हां। आणि हे बघा गावठी ना खय खय लागले हे, हो बघा बोणू कसं मस्त किती सुंदर दिसता तो। आणि काज आहे बघा एकदम पांढरी शुभ्र मस्त, आणि हो बोणू खाऊ काय बरो। काजीवर हुमले बघा कितके ते, हुमल्याने सुद्धा घरा बांधली ती, काजीने गेला की सगळे आधी हुमलो तकलेर पडता आणि सगळं मोहर तकलेर पडता, त्याच्यासाठी सुद्धा फडकोय बानाग होयो। आता मी बानाग ना पुन्हा फडकोय योग बानाग होयो ना, आल्या सगळं मोहर आणि हे हुमले सगळे शिड्डा लागत असं जात। हे बघा मस्त आहा। आणि अशी ही काच काढू होई, आमच्या कोकणातल्या लोकांना माहीत असताना पुन्हा बाकीच्या लोकांना माहीत नाही, हे काच काढून हे खाऊ होई। बोणू ना हे मस्त आहा, गावठी बोणू, त्याच्यात रस बघा किती तो, हे बघा बघल्या ह्याच्यापासून हुराक बनवतं काजू बोणापासून, खाकसुद्धा मस्त लागता मस्त। आणि ना काजूने इल्यानंतर बोणू काढलो, समजा पाणी आणू ना आणि बोणू काढलो ना पोट भरता। आणि बोणू ना सकाळी सकाळी खाऊचे निराळ्या पोटा,
मगे बरे दुपारचे सुद्धा बरे जरा संध्याकाळचे खाता कामाने संध्याकाळचे खाल्ले ना त्याचा जीव उतरता आणि घसो ना खवखवता म्हणून जास्त करून संध्याकाळचे खाता कामाने काजीने गेला आणि दोन चार बोणू खाल्ले ते आपली भूकही मिटता. ना हे काय उपयोग ना म्हणून हे टाकून देव गो हे बोणू बरे न बरं तोच बोणू घेऊ आयो काय हे बोणू हे भट्टीत सुद्धा लागायचे ना तो भट्टीवालं सांगता हे टाकून द्या हे बरे नू हे बरे तेच घेऊ गो काजीनी फिरांतर झालात आणि पुन्हा संध्याकाळी योग व्हाया. संध्याकाळी जरा जमायलो की सकाळी मी बेगीन बेगीन योग नको कारण थोडे थोडे पडतात तसे गोळा केलं आणि पिळलो की कामही सोपा जाता. तर चला मग अशा पुढच्या व्हिडिओत भेटाया. तोपर्यंत जय हिंद जय भारत.